मी मॉलला गेली आणि काही कपडे बघायचे होते. ऑब्व्हियसली गर्ल्स प्रॉब्लेम, आपल्याकडे कपडे नसतात कुठल्याही फंक्शनसाठी. तर मी जस्ट आलेली चेकआउट करायला आणि आहे डिसाइडेड की आपण काहीतरी बघूया, अगदीच आवडलं तर घेऊया. मम्मी आणि मी होतो. तर नंतर मी ट्रायल रूममध्ये हा आउटफिट ट्राय केला जो मला भयंकर आवडला. आणि हा टॉप मी ऑलरेडी ट्राय केलेला पण मी घेतला नव्हता तेव्हा, आणि आत्ता मी मम्मीला दाखवला तर मम्मीलासुद्धा आवडला हा टॉप. आणि मग फायनली मी हा आउटफिट घेतला आणि हा जास्त मम्मीला आवडला टॉप, त्यामुळे हा पण टॉप घेतला. झारामध्ये रिटर्न किंवा रिफंड पॉलिसी असते, सो तुम्ही एक्सचेंज करू शकतात अगदीच तो वेअर नसेल केला तर. आणि हा पसारा होता आणि मी लिटरली अशी बाहेर निघाली आहे झारामधून. आणि प्लीज इग्नोर दिस व्ह्यू कारण मी ड्राईव्ह करते आणि आय डोंट वॉन्ट टू होल्ड द फोन. तर हा व्ह्यू खूपच विचित्र आहे आणि मी अशी एकदम वेगळीच वाटते आणि विथ मेकअप मी टोटली अशी लाईक वेगळी दिसणार आहे तुम्हाला. सो तर बॅक टू द पॉइंट, आज मी जाते चला हवा येऊ द्यावर आणि ह्या सेटवर. आणि आज रणवीर सिंग येणार आहे. तर जसं की काल मला एक मिनिट मी असं जरा बोलते कारण मला माझा अँगलच विचित्र वाटतंय. जसं की काल मला बाबांचा फोन आला, पप्पांचा, आणि मी पप्पांना असं सहज विचारलं, ते रिहर्सलला जात होते, की उद्या कोण येणार आहे सेटर. कारण जेव्हा विकी कौशल आल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलं नव्हतं. बेसिकली ते त्यांच्या एवढ्या गडबडीत असतात की ते राहून गेलं. सो ह्यावेळी आणि तसं पण लास्ट ट्युजडेला माझी एक्झाम होती, तर मग ते जरा मला पण नसतं जमलं तिथे सेटवर जायला. सो म्हणून मी काल मुद्दामून विचारलं की कोण येणार आहे असंच लाईक. तर देन ही वॉज लाईक की मला माहित नाही, जोपर्यंत आम्ही सेट म्हणजे पप्पा सेटवर जात नाही तोपर्यंत त्यांनाही कळत नाही की कोण येणार आहे वगैरे. सेटवर गेल्यानंतर अराउंड मला रात्री 8:30-9 फोन आला की आय थिंक 9 नंतर की की उद्या रणवीर सिंग येणार आहे. आणि ज्यांना माहित नाही आहे मी रणवीर सिंग ला पहिल्यांदा जेव्हा चला हवं त्याच्या सेटवर भेटलेली आणि आम्ही फोटोज काढलेले मस्त. आणि आय वॉज सुपर एक्साइटेड की आणि ते असतं ना की आपण कुठल्याही ऍक्टरला भेटतो आणि कधी असं वाटत नाही की परत एकदा आपण असं भेटू वगैरे. आणि मी चला हवं त्याच्या सेटवर आय थिंक खूप वर्षानंतर जाते. पहिली तर गोष्ट मी सगळ्यांना भेटायला खूप एक्साइटेड आहे, कुशल काका, श्रेयाताई, अजून जेही भरपूरचं टीम आहे चला हवं त्याचे सगळेच, म्हणजे ऑन सेट ऑफ सेटचे पण जे ऑफसाईड इन द सेन्स जे सेटच्या मागे असतात त्यांना सगळ्यांना मला भेटायची खूप एक्साइटमेंट आहेच. आणि पण रणवीर सिंगला जरा भेटायची जरा जास्त आहे. आणि मग मी आज त्याच्यासाठी जाते. द थिंग इज मी आता गेली शॉपिंग करायला. एक मिनिट आता मी ना क्रॉस करते जस्ट अ मिनिट. तर मी गेलेली शॉपिंग करायला कारण माझ्याकडे कपडे नाहीयेत, विच इज द युनिव्हर्सल प्रॉब्लेम. ऍक्च्युली नाहीयेत आणि ज्यांना म्हणजे मला ओळखतात ना त्यांना माहिती की मी खूप रिपीट कपडे घालते. तर माझे जेही चांगले चांगलेवाले कपडे ना आता तेही असे झाले की बस कर आता. तर माझ्याकडे ऍक्च्युअलमध्ये ऑनेस्टली नव्हते एवढे चांगले कपडे जे मी असं म्हणजे वेअर करू शकते एकदम फंक्शन म्हणजे असं सेटवर वगैरे. कारण मला खूप लेट झालं, ऑलरेडी मला तिथे 5 पोहोचायचं होतं, आता 4 वाजलेत आणि मी तयार सुद्धा नाहीये. आणि तिथून मला सेटवर जाण्यासाठी माझ्या घरापासून सेटवर जाण्यासाठी 1 लागतो. सो बेसिकली खूप चांगलीच वाट लागली कारण मी खूप लेट झाली आहे. आत्ता लक्षात आलं की मी लेन्सेस नाही घेतलेत आणि मला लेन्सेस लावल्यानंतर ना वेगळाच लाईक कॉन्फिडेंट येतो आय फील. तर मग मी लेन्सेस घ्यायला आली इथे. मी पटकन लेन्सेस घेईन आणि पडणार आहे कारण आय लिटरली डोंट हॅव एनी टाइम लेफ्ट. आणि येस, तर आता मी लेन्सेस घेते इथून आणि मग आपण घरी जाऊया. बाय. घेऊन झालेले आहेत आणि आता मला तयार व्हायचं आहे आणि मला कळत नाही की माझा मेकअप मला कसा करायचा आहे. आणि ना हा सगळ्यात लाईक टफ क्वेश्चन आहे कारण आता मला वेळ आहे तर मी तुमच्याशी बोलते. द रिझन इज की मी घरी गेल्यानंतर ना मी फुल त्या झोनमध्ये असणार आहे की जिथे मला काय घालायचं आहे काय नाही. आणि त्यात ना मी व्लॉगिंग करणं म्हणजे ते वेगळं कठीण काम आहे कारण ऑब्व्हियसली मला खूप लेट झाले जसं मी तुम्हाला सांगितलं. आता मी पार्क करते गाडी आणि घरी पळते कारण इट्स टू लेट. सो भेटूया आपण नंतर. बाय.
आणि मग मी तयार झाली आणि मी शूज वगैरे हातात घेतले आणि मी ठरवलं की गाडी तर आता मी निघाली आहे आणि आता आम्ही ऑलमोस्ट 15-20 मिनिट्स मध्ये पोहोचणार आहोत सेटवर. आणि मी कशी दिसते हे तुम्ही मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. मी मला अजिबात तयार व्हायला वेळ नाही मिळालाय, जेवढाही मिळालाय तेवढी मी तयार झाली आहे फक्त एवढंच. आता आम्ही पोहोचू आणि मग तुम्हाला मी चलाव त्याचा पूर्ण सेट दाखवते. पण अगदीच ते शो सुरू नसेल झाला तर, जर सुरू झाला असेल तर मग पॉसिबल नाही आहे सेट दाखवणं, पण मी नंतर दाखवेन जेव्हा मध्ये ब्रेक असेल तेव्हा. मग आम्ही सेटवर पोहोचलो, अगदीच आम्ही टायमात पोहोचलेलो, शूट सुरू नव्हतं झालं आणि मला शूट मस्त करता आलं. सेट बिहाइंड द सीन्स कसं असतं ते आणि आय थिंक तुम्ही सुद्धा पहिल्यांदा बघत असाल तर दिस इज हाऊ सेट लुक्स लाईक. आणि ऑडियन्स असतात मागे, आय एम प्रिटी ऑकवर्ड ब्लॉगिंग करण्यात, सो जर ऑकवर्डनेस आहे कारण खूप लोक असतात मागे, पण लेट्स एन्जॉय द शो. मी पूर्ण क्लिप्स नाही टाकू शकत शोचे कारण इट्स नॉट फेअर, तुम्ही पूर्ण शो बघा आणि एन्जॉय करा. मी माझ्या मंडळींसाठी ऑब्व्हियसली जरा जरासा क्लिप्स इथे इन्सर्ट करत आहे, व्हिडिओमध्ये टाकत आहे, पण तुम्हाला जर हा पूर्ण एपिसोड बघायचा असेल तर प्लीज टी व्हीवर बघा किंवा Z5 ॲपवर बघा. नॉट अ प्रमोशन व्हिडिओ, पण तुम्हाला जर वीट कुठल्याही टी व्ही किंवा कुठल्याही ॲपवर मी दिसली या एपिसोडमध्ये तर मला नक्की स्क्रीनशॉट काढून पाठवा. त्यांचा मी घेतो क्लास. सर आहे तिथे मी जॅकी श्रॉफ सर हूँ, अक्षय कुमार. उससे पचन अच्छा होता है, उससे पाचन क्रिया बढ़ता है भाई, बढ़ता है बढ़ता है. तुमने ये क्या किया पैर वाला, क्या किया भाई पैर वाला, क्या किया ऐसा. जमीन में पेट्रोल डालता हूँ, एक साइड में हमेशा ऊपर रखता हूँ, पता नहीं क्यों. पहली बार आइटम पेश कर रहे हैं. अच्छे का फाइनल आय नो की तुम्हाला हे क्लिप्स आवडले असतील, प्लीज लेट मी नो आवडले असतील, तर मी जरा जरासं का होईना पण अपलोड करायचा ट्राय केला आहे. त्याचबरोबर आत्ता जो ब्रेक आहे मध्ये आणि तुम्ही ऑडियन्स बघू शकतात, किती सुंदर असे ऑडियन्स येतात बघायला. आणि त्यानंतर सेटची तयारीच असते, म्हणजे जेव्हा तुम्ही जो एपिसोड बघता, जेव्हा हे लोक परफॉर्म करतात ॲक्ट, तर आता मध्ये ब्रेक आहे आणि आता स्किट आहे. माझा बॉडीगार्ड म्हणून मी याला आणलाय आज. ये सब क्या देखना पड रहा है, अच्छा है मैं अंधा हूं. म्युझिक मला एंड नाही ब्लॉक करता येणार नीट. जर मी नाही केलं एंड तर प्लीज मला कॉमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. गाडी झोपणार तू झोपणार, खोटं बोलतोय, मला कधी चालवायलाच देत नाही. इथे आता सेटची तयारी होते आणि आम्ही तुम्हाला दाखवतो बिफोर शूट कशी तयारी असते. आणि होतो मस्कारा तन्वीर सिंग सोबत ना मॅच करते ना सेम, पण त्यांनी पण ब्लेझर घातला, मी पण ब्लेझर घातला. हा सेट असा बनतो इथे बिफोर
सगळे यायचे आधी आणि इथे सगळे आता सेलिब्रिटी बसणार इन्क्लुडिंग मी. कौन है ये लोग, कहां से आते हैं? ए उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. तिथे बसेल तो, मध्ये बसेल तो. मला इथे बसलं पाहिजे रणवीर सिंग बस मध्ये, कसं लक्ष इथे असेल माझं. स्पीकर जवळ बस ना, तिथून फक्त त्याला समोर समोर. रणवीर सिंग आणि असा काही सेट आहे. तर इथे मोहन दादा त्यांनी आम्हाला इथे चिटोस आणि चिप्स आणून दिलं. फायनली आफ्टर अ ब्रेक सगळे बॅक ऑन साइड, चला तर शोला सुरुवात करूया. पंची एंट्री झाली, शूट सुरू झाला आणि एन्जॉय करत करत मी लिटरली विसरली की मी व्लॉगसुद्धा करत होती, कारण ते बघताना हसताना एवढी मजा येत होती. तुम्हाला हा पूर्ण एपिसोड बघावा लागणार आहे टी व्हीवर किंवा ॲपवर. पण एपिसोड झाला आणि सगळे एकमेकांना जेव्हा भेटत होते तेव्हा आय वॉज सर्चिंग फॉर रणवीर सिंग. आय रिअली डोंट नो वाय, पण मी आय एम लिटरली ऑब्सेस्ड विथ दिस पर्सन. आणि देन ते पप्पांना भेटत होते, ते त्यांना भेटत होते, खरंच मला बघून खूप आनंद होत होता. आणि त्यानंतर आय वॉज वेटिंग फॉर माय चान्स की कधी मी जाते आहे स्टेजवर आणि मला कधी परत भेटायला मिळतं. आय जस्ट वॉन्ट टू मीट हिम अगेन. आणि लुक व्हॉट हॅपन. I wait to see you. I learned so much. Great. हा शॉट जरा स्लोमो मध्ये पाहिजे म्हणून मी परत स्लोमो मध्ये टाकलाय. फोटो तुम्ही बघितला आहे, आम्ही असा सुंदर फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही निघालोच. तर निघता निघता पप्पांना परत एकदा सेटवर जाऊन बाय बोलते. तर आता शूट झालेलं आहे, इथे लाईट आहे आणि आता पप्पांना बोलून बाय बोलून आम्ही दोघं निघतोय घरी. आणि पप्पांचं अजून एक कुठलं तरी शूट आहे. ओके, तर पप्पांना बाय बोलायला आम्ही परत सेटवर गेलो की आम्ही निघतोय हे सांगायला. आणि सेटवर गेल्यावर काहीतरी गोष्ट घडली, ती तुम्ही पुढे बघणारच आहात. तर आम्ही आता फायनली सेटवर पोहोचलो आहे. आहे माझा आउटफिट ऑफ द डे आणि कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की सांग. तर फायनली आमची भेट झाली, आम्ही ऑनलाईन बोलायचो एक वर्ष ऑलमोस्ट इंस्टाग्रामवर आणि आता फायनली भेटलं. थँक यू. मी पप्पांना भेटले आहे, मी निघते आता. तुमचं शूट आहे का अजून? आणि पप्पांचं गेस वॉट जस्ट हॅपन्ड. मला माहीत नव्हतं रणवीर सिंग अजून स्टेजवर होते. आधीने मला सांगितलं की ते आहेत, इफ यू वॉन्ट टू टेक अ सेल्फी जस्ट गो. आणि मग मी लास्ट होप होती, मी तुम्हाला पुढे स्टोरी टाईममध्ये सांगणार आहे नक्की काय घडलं. पण लेट्स एन्जॉय दिस मोमेंट. मी परत एकदा सेल्फी काढली आणि येस आज मी सुखानी झोपणार आहे. चल दादा बाय. हॅलो हॅलो दाबू दाबडा ब्राबडा. तर फायनली मी घरी आलेली आहे आणि आजचा दिवस इथे एंड होतोय, कारण खूप मजा आली. आणि बेसिकली तुम्हाला तो पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार, आय मीन व्हिडिओ इन द सेन्स तो टीव्हीवर बघावा लागणार आहे शो. टू नो की मी दिसते का त्या शोमध्ये, आणि मी दिसत असेल तर मला प्लीज स्क्रीनशॉट काढून पाठवा तुम्ही. आणि त्याचबरोबर
फन स्टोरी. आणि आता सेकंड टाइम आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ही वॉज लाईक की आय एम बिग फॅन ऑफ युअर डॅड वगैरे असं तो बोलला आणि आय वॉज लाईक की हां ओके इवन आय म्हणजे मी पण त्या ह्याच्यात होती पण त्याने वॉज लाईक की आय एम युअर बिग फॅन वगैरे. आणि ओबियसली वेन यू सी हिम यू नो की आपल्याला ते ऍक्च्युली कसं फील होतं आणि ही इज व्हेरी काइंड इन नेचर. आणि इट जेन्युइनली फेल्ट लाईक की तो ते सगळ्यांना फोटोज देत होते लाईक सगळे जे ही नोन होते अननोन होते त्यांना सगळ्यांना ही वॉज व्हेरी काइंड व्हेरी काम आणि ते सगळ्यांना फोटोज देत होते. देन ही आस्क मी माय नेम आणि त्यांनी मला माझं नाव विचारलं. सो मी त्यांना सांगितलं माझं नाव मृगमयी आहे आणि वॉज लाईक व्हेरी गुड नेम मी ते कुठे एक क्लिप टाकेन आणि अपलोड करीन. आणि देन तो फर्स्ट भेट झाली त्या दिवशी आज आज म्हणजे आज आय एम व्हेरी एक्सायटेड. सो मी तुम्हाला ते शेअर करते. आणि भेटल्यानंतर मग आम्ही निघत होतो लाईक पप्पा बोलले की आज पप्पांचं अजून शूट आहे. सो पप्पा थांबले आहेत तिकडे तर आम्ही निघालो आधी आणि मी कारण पप्पा बोलले तुम्ही निघा आता झालं आहे आणि आम्हाला अजून पुढे काहीतरी शूट करायचं तर मला लेट होईल. त्यांना ऑलमोस्ट सकाळ होणार आहे आता घरी पोचायला बिकॉज ही इज शूटिंग. आणि त्या रिझनसाठी आम्ही निघत होतो आणि मला वॉशरूमला आलेली. सो मी वॉशरूमला जाऊन आली आणि मग ठरवलं की पप्पांना फक्त बाय बोलून येते आणि मग मी निघते. बाय बोलायला स्टेजवर गेली तेव्हा समोर ते होते रणवीर सिंग आणि मग वी डिसाइडेड की आधी मी सांगितलं की ते आहेत अजून इफ यू वॉन्ट यू कॅन गो अँड टेक पिक्चर्स. मी त्यांच्यासोबतचे फोटोज काढलेले पहिले लाईक जेव्हा शो संपला आणि मग आम्ही फोटोज काढायला गेलेलो जेव्हा मी त्यांना माझं नाव सांगितलं इथे डॅपो येतं तिचा आवाज येत असेल तेव्हा तेव्हासुद्धा आय जस्ट वॉन्ट टू क्लिक अ सेल्फी कारण माझा जो पहिला फोटो तेव्हा मी एवढी प्रॉड स्माईल देत होती ना की असं वाटेल की यार लिटरली माझं मला असं वाटत होतं की दिस इज नॉट मी. मी टोटली वेगळी दिसत होती आणि मी एवढी त्या ह्याच्यात होती ना की आय वॉज लाईक स्माइलिंग लाईक लिटरली मी अशी एकदम लाफ एकदम अशी होती अशी अशी अशी. आणि कारण ऑब्व्हियसली वेन यू सी हिम इज लिटरली लाईक क्रॅश अ काइंड ऑफ अ पर्सन आणि ही जेन्युइनली नाईस म्हणजे त्यांचं बिहेवियर खूप चांगलं आहे. सो ऑब्व्हियसली कुठे ना कुठे यू लाईक दॅट आणि मग तुम्ही त्यांना ऑब्व्हियसली ॲडमायर करतात खूप. तर या नंतर आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा म्हणजे स्टेजवर भेटलो बॅक टू द स्टोरी तेव्हा मी त्यांच्याकडे गेली पण बॉडीगार्ड्स होते सो इम्पॉसिबल होतं फोटो काढणं. आय वॉज लाईक जाऊ दे जुना फोटो वी कॅन लाईक कंटिन्यू वगैरे. पण लेटर सिद्धार्थ जाधव ते होते आणि मग सिद्धार्थ जाधव त्यांना मी बोलली की प्लीज मला फोटो काढायचा त्यांच्यासोबत. देन ही स्टॉप्ड हिम आणि मग ही टोल्ड हिम की शी इज सो अँड सो पर्सन्स डॉटर आणि विल यू प्लीज. आणि ही वॉज लाईक आय नो हर आत्ताच आम्ही आय नो हर हर नेम इज मृण्मयी अँड आय लाईक आर यू सिरियस. ही लिटरली न्यू माय नेम. ही वॉज लाईक आय नो हर तिचं नाव मृण्मयी आहे आणि म्हणजे हिंदीमध्ये आय नो हर इसका नाव मृण्मयी आहे आणि लाईक आर यू सिरियस ही रिमेंबर्स माय नेम. आणि लाईक आप एवढे जण भेटतात हाऊ कॅन समवन रिमेंबर युअर नेम आणि इन दॅट होल सिच्युएशन अँड आय वॉज लाईक this is the best situation ever happened in my life and I'm still blushing and I'm like aur kya chahiye life mein. I know ki ha sagyanche ek dream asta kutla tari actor la bhetaycha. It was one of mine and he second time hota mi bhette ahe and I know majhya kade ek little privilege ahe ki mi bhetu shakte actors na but obviously he jana na एक्साइटमेंटमध्ये माझं फोन पाडायचं जस्ट पडता पडता वाचलाय. पण यस आय थिंक आय ॲम ब्लेस्ड आणि आय एम ट्रुली हॅपी की माझ्यासोबत हे घडलंय. आणि आत्ता वाजल्या 12 आम्ही घरी आलो आहे. आम्ही निघालेलो समथिंग 5:30 आणि पोचलो 5:30 स्टुडिओला आणि देन शूट सुरू झालं अराउंड 7 किंवा 7 और मे बी 7:30 एक्झॅक्ट नाही माहिती. पण येस इट वॉज फन आणि आय होप तुम्हाला सुद्धा बिहाइंड द सीन्स काय घडतं हे बघायला मजा आली असेल. मी शूटिंग रूममध्ये जाऊ नाही शकली म्हणजे जिथे कॉस्ट्युम चेंज होतात जिथे पप्पा बसतात वगैरे कारण तिथे स्क्रिप्ट रिडिंग असते. लिटरली तुम्हाला ज्यांना माहीत नाही आहे चला हवं द्यायची जे रिडिंग सुरू असते म्हणजे रिहर्सल असते ती आदल्या दिवशी असते. तर जेव्हा रिहर्सल होती म्हणजे काल रिहर्सल होती पप्पांची तर पप्पा अराऊंड संध्याकाळी गेले आणि घरी रात्री 4 आले. 4 आल्यानंतर ते शूटला गेले समथिंग दुपारी उठून शूटला गेले आणि मग त्यांची रिहर्सल सुरू होती. सो एक
अर्ध्या रात्री हे लोक स्क्रिप्ट बाहेर करतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना परफॉर्म करायचं असतं. सो तो एक प्रेशर असतो आणि मला लिटरी त्यांच्या प्रायव्हसीमध्ये त्यांच्या जो कामाचा वेळ असतो तिथे जाऊन मला शूट नव्हतं करायचं. सो मी बिहाइंड द सीन्स त्यांच्या आणि मी तिथे नव्हतीच मेकअप रूममध्ये वगैरे मी अजिबात नव्हती कारण मी ऑडियन्सच्या इथे बसलेली. सो मी तिथं तर जाऊन शूट नाही करू शकली पण दिस इज हाव माय डे एंड्स at this moment and I think he's because of him and his hard work I can see this moment and obviously one day I'll also make him proud. आपण सगळेच मंडळी एकत्र जुळून आपण एक आपण आपलं YouTube चॅनल खूप लवकर मोठं करू and we will make him proud soon. So thank you so much. ये डाफू लिटरली खेळती आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचा फेवरेट मुमेंट माझ्यासोबत प्लीज शेअर केला कॉमेंटमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.